नमस्कार, मी दीपक निलंगेकर निलंगा येथील रहिवासी असून आज आपल्याला निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिरातील नीलकंठेश्वर मंदिराबद्दलची माहिती सांगत आहे. निलंगा नगरीचं पूर्वीचं नाव हे निर्लिंगपूर होतं आणि ह्या निर्लिंगपुरामध्ये हरिहरेश्वर असं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव या दोघांचाही वास एकत्रित वास त्या पिंडामध्ये आहे आणि त्या पिंडाला तुळसही अर्पण केली चालते. जसे की महादेवाला बेल वाहतो आणि विष्णूला आपण तुळस वाहतो, तसं त्याप्रमाणे ह्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी तुळस वाहिली असता रात्री 12 वाजता आपल्याला अतिशय पुण्य प्राप्त होते. असे पूर्ण वैभवशाली निलंगा नगरीचे वैभव असून ह्या मंदिराबद्दलच्या अशी दंतकथा आहे की हे पूर्वी राजा सुरसेन यांच्या पत्नीने जे तप केलं आणि त्याच्या बाबा ते प्रसन्न होऊन इथं मंदिर प्रकट झालं आणि शिवलिंग प्रकट झालं आणि प्रसिद्ध पावलं. ह्याचे अष्टतीर्थ आहेत एकूण ह्या मंदिराचे, जे की ह्याचा एकदम माथ्याला हरिहरेश्वर मंदिर, पश्चिमेकडला जे आहे ते महिषासूर मंदिर मर्दिनीचं मंदिर आणि पूर्वेकडे आहे ते मैलार म्हणजे थोडक्यात खानापूर, बिदर जिल्ह्यामधलं खानापूर आणि मैलारमधलं खंडोबाचं मंदिर, हे असे दोन पूर्व आणि पश्चिम आहेत. दक्षिणेकडे आहे ते एक रामलिंग मुदगडचं मंदिर आहे, तिथंही हेमाडपंथी मंदिर आहे आणि उत्तरेकडच्या साईडला तळीखेडला एक मंदिर आहे जिथे सोमनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, ते की अंडरग्राऊंड मंदिर आहे. असे ह्या मंदिराची माहिती असून ह्या मंदिराकरता दोन कुंड आहेत. त्या पहिल्या कुंडाचं नाव आहे गोडवणी, ज्याचं की पाणी अतिशय गोड आणि चविष्ट आहे, आणि दक्षिणेकडून जे आहे ते खारवणी मंदिर, खारवणी असं कुंड आहे. ह्या खारवणीच्या कुंडामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर असून तिथे अन्नपूर्णाची अतिशय देखणी मंदिर आहे, देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे कुंडामध्ये. आणि ह्या मंदिराबद्दल वैशिष्ट्य सांगत असताना हे हेमाडपंथी मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिराचं बांधकाम आहे आणि ह्या मंदिराचा ह्याच्यामध्ये शिवपंचायतन मूर्ती ही जी की उत्तराभिमुख आहे, जी की शिवपंचायतन म्हणजे शिवाची पूर्ण कुटुंबाचे एका शिळेवर हे केलेले आहे, कोरीव कामामध्ये दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. शिव आहे, शिवाच्या उजव्या बाजूला शिवापासून उत्पत्ती झालेला कार्तिकेय आहे, कार्तिकेयचं वाहन मोर आहे. त्याच्यानंतर त्याच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे आणि पार्वतीच्या पायथ्याशी पार्वतीपासून उत्पन्न झालेला गणपती आहे, गणपतीचं वाहन आहे उंदीर. त्याच्यावर पुन्हा अजून हनुमानजी म्हणजे रुद्र जे आहेत 11 शिवाचे, त्या 11 रुद्रांची सुद्धा कोरीव काम केलेलं आहे आणि महारुद्र जो आहे तो मारुती म्हणजे हनुमान हा महारुद्र समजला जातो आणि त्या महारुद्राची सुद्धा सुंदरशी सुबक तिथं दगडामध्ये कोरलेली, एकाच शिलेमध्ये कोरलेली आहे. आणि सगळं पूर्ण हे जे आहे मूर्ती ही एका महादेवाच्या पिंडीवर स्थापित केलेली आहे, म्हणजे अखंड शिलेमध्ये तयार केलेली आहे. पार्वतीचं वाहन जे आहे ते घोरपड हे पार्वतीच्या पायथ्याशी आहे. शंकराचं वाहन नंदी हे शंकराच्या पायथ्याशी आहे. अशी अतिशय देखणी आणि सुंदर मूर्ती ही उत्तराभिमुख असून आणि त्या दक्षिणाभिमुखमध्ये केशव बालाजीची मूर्ती कोरीव कामातली घडवलेली बसवलेली आहे, जी अतिशय सुंदर. आणि केशव आणि विष्णू आणि महादेव हे एकाच ठिकाणी एकाच मंदिरामध्ये आहेत. डाव्या बाजूला एका खांबामध्ये गणपतीची कोरीव काम केलेला खांब आहे, त्याच्याच बाजूला वीरभद्रेश्वरचं कोरीव काम केलेलं आहे, त्याच्याच बाजूला एका कोनाड्यामध्ये अष्टमाता सप्तमाता आहेत, त्यानंतर वरद गणेश आहे, गणपतीची मूर्ती आहे, एक आहे सूर्यनारायणाची मूर्ती तिथं कोरीव कामात बसवलेली आहे, महिषासूर मर्दिनीची मूर्ती कोरीव काम करून घडवलेली अशी अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर हे अंतर्भागातलं आहे. 8 खांबावर बसलेलं असून त्याच्यामध्ये यक्षांचेसुद्धा कोरीव काम केलेलं आहे. खांबावर यक्ष जे आहेत ते कोरीव कामामध्ये उजव्या बाजूला म्हणजे उत्तरेकडून आहेत. बाहेरच्या बाजूने जर आपण मंदिराची पाहणी केली असता त्या मंदिरामध्ये ह्या मंदिराची हेमाडपंथी शैली विकसित केलेली आहे, ते हेमाद्री पंथांचं सुद्धा चित्र इथं शिल्प कोरलेलं आहे. नरसिंहा को आहे त्या शिल्पामध्ये म्हणजे एका कोनाड्यामध्ये. त्याच्यानंतर शुकसरिता नावाचं जे आपण वाचतो, शुकसरिता हे लावण्यवतीच्या
खांद्यावर एक पोपट बसलेला आणि त्या पोपटाचे चोंच जे आहे त्या लावण्यवतीच्या ओठावर टेकलेला आहे. असे जे एक शिल्प आहे ते अतिशय सुंदर देखणे शिल्प ह्या निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बाह्य भागामध्ये एका ह्याच्यामध्ये आहे. असं एक सुंदर मंदिर आपण आज मी त्याबद्दलची माहिती सांगतो, हे माझं भाग्य आहे.